चेहरा गोरा करायचा असेल तर इनो आणि लिंबू मिक्स करून लावा. पिंपल्स घालवायचे असतील तर टूथपेस्ट लावा. चेहऱ्यावरचा तेलकटपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा लावा. असे बरेच व्हायरल व्हिडिओ तुम्ही इंटरनेटवरती बघितलेच असतील, हो ना? पण या पदार्थांमुळे खरंच काही फरक पडतो का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. नंबर वन, इनो. आता इनो आणि लिंबू मिक्स करून लावलं की स्किन गोरी होते असं म्हटलं जातं, पण यामुळे स्किन गोरी होत नाही तर अजूनच खराब होते. लक्षात ठेवा, कोणत्याही उपायामुळे तुमचा जो नैसर्गिक रंग आहे, म्हणजे जो रंग घेऊन तुम्ही जन्माला आलाय ना, तो रंग कधीच बदलणार नाही. घरगुती उपायामुळे किंवा कोणत्याही क्रीम किंवा कोणत्याही ट्रीटमेंटमुळे आपल्या स्किनवरती जो काळपटपणा आलाय, म्हणजे जे टॅनिंग झालंय, ते निघून जाण्यामध्ये मदत होते आणि आपला जो नैसर्गिक रंग आहे तो आपल्याला परत मिळतो. प्लस स्किन तजेलदार आणि हेल्दी होते, पण रंग हा कधीच बदलत नाही. त्यामुळे तुम्हाला जर असं कोणी सांगत असेल तर त्यावरती पहिले तर अजिबात विश्वास ठेवू नका. प्लस इनो आणि लिंबू या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, त्या खूप स्ट्रॉंग आहेत. यामुळे त्वचेवरती अलर्जी होऊ शकते आणि तुमची स्किन खूप जास्त खराब होऊ शकते. त्यामुळे हे स्किनवरती लावणं अजिबात चांगलं नाहीये. नंबर टू, बेकिंग सोडा. येस, त्वचेवरचा तेलकटपणा घालवण्यासाठी, पिंपल्स आणि काळपटपणा घालवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा असं सध्या बऱ्याच व्हिडिओज मधून सांगितलं जातं. पण यामुळे सुद्धा तुमची स्किन प्रचंड डॅमेज होऊ शकते, कारण यामुळे काय होतं ना, त्वचेमध्ये जे नैसर्गिक तेल असतं तेच पूर्णपणे निघून जातं, ज्यामुळे चेहरा अतिशय कोरडा होऊ शकतो आणि स्किनवरती यामुळे अलर्जिक रिॲक्शन, म्हणजेच स्किन लाल होणे, स्किनवरती पुरळ येणे, रॅशेस उठणे, हे सगळे त्रास होऊ शकतात. तुमच्या चेहऱ्यावरचा तेलकटपणा कायमचा यामुळे निघून जातो असं नाहीये. प्लस ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स वरती सुद्धा याचा काही एक परिणाम होत नाही, उलट यामुळे स्किन डॅमेजेस होते. त्यामुळे बेकिंग सोडा चेहऱ्यावरती वापरणं सुद्धा अतिशय तुमच्या स्किनसाठी त्रासदायक ठरू शकतं. नंबर थ्री, कोलगेट. पिंपल्स, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी अजून एक रामबाण उपाय म्हणून कोलगेटचं सुद्धा नाव घेतलं जातं आणि यामुळे चक्क एका रात्रीत पिंपल्स गायब होतात असं सुद्धा सांगितलं जातं, पण तसं अजिबात नाहीये. कोलगेटने फक्त दात साफ होतात, पिंपल्स नाहीत. बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सुद्धा दाखवलं जातं ज्याच्यामध्ये ते ब्रशवरती कोलगेट घेऊन लिटरली त्याने नाकावरती घासतात किंवा ब्लॅक हेड्स वगैरे जिथे होतात तिथे घासतात आणि याने तुमचे ब्लॅक हेड्स निघतात असं सांगितलं जातं, पण तसं अजिबात नाहीये. याने स्किन उलट प्रचंड इरिटेट होते, स्किनला त्रास होतो आणि पिंपल्सवर किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सवर त्याचा काही एक परिणाम होत नाही. नंबर फोर, दालचिनी पावडर. आता दालचिनी पावडरमुळे पिंपल्स एका रात्रीत गायब होतात असे व्हिडिओज बरेचसे अवेलेबल आहेत. आता दालचिनी पावडरमध्ये ना अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि बऱ्याचशा स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये सुद्धा दालचिनी पावडर वापरली जाते, पण जेव्हा आपण डायरेक्टली दालचिनी पिंपल्सवरती लावतो ना, तेव्हा स्किनवरती खूप जळजळ होते, ज्यामुळे अगेन स्किनला त्रास होऊ शकतो. सो जेव्हा हा ट्रेंड व्हायरल झाला होता ना, तेव्हा मी स्वतः करून बघितला सुद्धा होता. म्हणजे मला माहित होतं की ऑब्व्हियसली हे काम करणार नाही, पण तरी एक एक्सपेरिमेंट मला करायची होती म्हणून मी ते ट्राय केलं. ऑब्व्हियसली त्याने फरक तर काहीच नाही पडला, उलट स्किन जास्त जळजळ करायला लागली, स्किनवरती जास्त जळजळ व्हायला लागली. त्यामुळे अगेन तुम्ही जर डायरेक्ट दालचिनी पावडर पिंपल्सवरती लावताय तर त्याने तुमच्या स्किनला अजूनच त्रास होऊ शकतो, पिंपल्स जाण्यामध्ये याचा काहीही फायदा तुम्हाला होणार नाही. नंबर फाईव्ह आहे लिंबू. आता तुम्ही म्हणाल की ही स्वतः बऱ्याच घरगुती उपायांमध्ये लिंबाचा रस वापरायला सांगते आणि मग आता असं का बोलते, राईट? तर लिंबाचं कसं आहे ना, तुम्ही नक्कीच लिंबू स्किनवरती वापरू शकता, पण ते वापरण्याची एक पद्धत असते. जर तुम्ही डायरेक्ट स्किनवरती लिंबू लावलं किंवा काही व्हिडिओजमध्ये असं दाखवलं जातं की चक्क लिंबू स्किनवरती ते लोक घासतायत, तसं जर तुम्ही लिंबू डायरेक्ट स्किनवरती घासलं, काखेत घासलं, तर त्याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला होऊ शकतात, कारण लिंबू हे जे इन्ग्रेडियंट आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग आहे. सो लिंबू वापरताना तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या दुसऱ्या पदार्थामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब तुम्हाला मिक्स करून लावायचे आहेत. एकतर लिंबाचा रस तुम्हाला जास्त प्रमाणात वापरायचा नाहीये, लिंबाच्या रसाचे काही थेंब तुम्हाला वापरायचे आहेत, सोबतच डायरेक्ट लिंबाचा रस किंवा डायरेक्ट लिंबू तुम्हाला स्किनवरती चोळायचा नाहीये, कोणत्या तरी वेगळ्या पदार्थामध्ये तो रस डायल्यूट करून तुम्हाला लावायचा आहे, तरच त्याचा फायदा तुमच्या स्किनवरती होतो. त्याचसोबत लिंबाचा रस तुम्ही जेव्हा लावाल तेव्हा दिवसा तो रस लावायचा नाही, रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही एखादा उपाय करताय तर तेव्हा त्यामध्ये तुम्ही लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करू शकता, पण दिवसा मात्र लिंबू वापरणं अवॉइड करा. सोबतच
तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तरी सुद्धा लिंबाचा रस तुम्ही लावू नका. तुम्हाला जर लिंबाचा रस सूट होत असेल तरच तो चेहऱ्यावरती अप्लाय करा. अशा पद्धतीने कोणते असे स्किन केअर व्हायरल हॅक्स आहेत जे तुमच्या स्किनला डॅमेज करू शकतात त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अजून अशा काही हॅक्स बद्दल तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचसोबत तुम्ही एखादा यातला हॅक ट्राय केलाय का आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.